उन्हाळा उजाडला की दुष्काळ आणि पाणीटंचाईबाबत जागे व्हायचे आणि आराखडा तयार करायचा. जरासा पाऊस झाला की आराखडा बाजूला टाकून द्यायचा. हे योग्य नाही. तालुक्यात पाणीटंचाईबाबत कसल्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिला. तहसील कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी सकाळी 11 वाजता झालेल्या दुष्काळ टंचाई आढावा बैठकीत आमदार कोल्हे बोलत होत्या. यावेळी साई संस्थांचे विश्वस्त बिपिनदादा कोल्हे, सभापती अनुसया होन, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी पंडित वाघिरे, कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच आदी उपस्थित होते. यावेळी कोल्हे म्हणाले की मे महिना सुरू झाल्यानं तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत चालली आहे. टँकर, कूपनलिका आणि विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव तातडीनं मार्गी लागले पाहिजेत. याबाबत ग्रामस्थ पुढाकार घेत आहेत, मात्र प्रशासकीय स्तरावर दिरंगाई होत असल्याने त्यांचे हाल होत आहेत. पाणी टंचाईबाबत गांभीर्यानं काम करण्याची गरज आहे. टंचाईबाबत अनास्था दिसून आल्यास कारवाईच्या सूचना दिल्या जातील. लोक बोलले ते वास्तव होते, पाणी पाऊस नाही, अधिकारी जागेवर बसून असतात, मागणी तिथे टँकर टाक्या द्या, असं त्यांनी सांगितलं. परंतु साहेब, जे काही शेतकरी आहेत ते बोलले ते वास्तव होत आणि माननीय दादांनी सांगितलं तसं. जे जे काही तलाठी असतील, जे कोणी अधिकारी असतील, ग्रामसेवक चुकत असतील, यांच्यावर खरोखर आपण कार्यवाही करा. म्हणजे मिटिंग असं व्हायला नको. म्हणून ही अगदीच पोटतिडकीने हे सगळे होत आहेत. परिस्थिती गंभीर आहे, पाणी नाही, पाऊस नाही. टेके पाटलांनी सांगितलं तसं, उशिरा पाऊस आला तर चाल्याचा तर अजूनच प्रश्न गंभीर होईल. पण किमान ग्रामसेवक दिवसाहेब आपल्या सर्वांनी पंचायत समिती जरा हल्ली पाहिजे थोडं कामाला. माननीय बिपिनदादांनी पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक टप्प्यात माझे सभापती बसलेले. प्रत्येक वेळी दौरा व्हायचा, ठिकठिकाणी काहीतरी ॲक्शन व्हायच्या, तर पंचायत समितीच्या माध्यमातून आपण जिथं कुठे चाऱ्याची, पाण्याची, टँकरची मागणी असेल तिथे वाड्या वस्त्यावर लवकर आपण जर का टाक्याचं वाटप असेल शासकीय स्तरावर, तहसीलदार साहेब जे जे काही होते तहसीलच्या माध्यमातून आपल्याला ही जुन्न सुरू करायचे, तातडीने सोडवायचे आहे शासन कारवाई. कुठेही काही अडचण असेल, मंत्रालय स्तरावर असेल, कलेक्टर ऑफिसला असेल, तर आपण मला ती तातडीने सांगावी. पण लोकांना तिष्ठत ठेवू नये किंवा हेलमेटे मारायला लावू नये, हे प्रामुख्याने माझ्या आपल्या सगळ्यांच्या वतीने मागणी आहे. आणि ते सगळ्या पद्धतीने आपण आज इथे चर्चा केली, काही प्रश्न ऐकले ते मार्गी लावावे अशी अपेक्षा मी व्यक्त करते. प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा आणि चाऱ्याची टंचाई जी आहे त्याबद्दल आपण जिथे कुठं जनावरांसाठी चारा उपलब्ध होईल, पाण्याचा पुरवठा मिळेल, तिथे तो आपण उपलब्ध करून द्यावा. कृषी अधिकाऱ्यांनी सांगणे माझं की आपणही जे जे काही शेतकऱ्यांनी मांडलं असेल ते गांभीर्याने घ्या, त्यांचा कुठेही काही करा किंवा द्वेष न धरता. जिल्हा बँक असेल तिथे कुठे लोकांना अडचणी येतील तिथे अधिकारी स्तरावर आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी सर्वांच्या वतीने मी आग्रह धरते. आणि परत काही कुठे अडलं शासनाच्या अधिकाऱ्यांकडून तुमचं काम, तर तुम्ही तातडीने मला फोन करा. किंवा आता जे आश्वासनं दिली त्याचीही पूर्तता जर नाही झाली तरी आपण तातडीने त्याच्यावर त्यांना आदेश देऊ, एवढे या निमित्ताने सांगले. मोठ्या संख्येने आपण दरम्यान आमदारांनी बोलवलेल्या बैठकीकडे नगराध्यक्ष विजय वहाणे यांनी पाठ फिरवली. टंचाई आढावा बैठकीनंतर नगराध्यक्ष विजय वहाणे यांच्या अनुपस्थितीबाबत त्यांना विचारणा केली असता सर्व शासकीय बैठका ह्या आमदारांच्या आदेशानं होतात, त्यात मी उपस्थित राहिल्यास, मी त्यांना काही प्रश्नास विरोध केल्यास त्यांना ते सहन होणार नाही, त्यामुळेच मी त्या बैठकीला न गेल्याचं विजय वहाणे यांनी म्हटले. आता कोपरगावच्या तहसील कचेरीमध्ये 5 नंबरच्या तलावाच्या संबंधामध्ये प्राण साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली. 24 तारखेला मी आणि नरेंद्र मोदी विचारमंचे कार्यकर्ते आम्ही राळेगण शेती येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली. अण्णा हजारेंना 5 नंबरचं तळ होणं कसं आवश्यक आहे हे त्यांना आम्ही पटवून दिलं आणि मला सांगायला आनंद वाटतो की परवा सकाळी 25 तारखेला सकाळी मला अण्णा हजारे साहेबांचं 11:58 फोन आला की मी जिल्हाधिकारीशी हा विषय बोललो आहे आणि जिल्हाधिकारी 2-3 दिवसामध्ये त्या विषयावर पुढची कार्यवाही करणार आहेत. मी अण्णा हजारेंनी कलेक्टर साहेबांना सांगितल्यामुळेच कलेक्टर साहेबांनी प्राण साहेबांना सांगितलं आणि आजची कोपरगाव कोपरगावच्या तहसील कचेरीमध्ये झालेली 5 नंबरची विषयावरची बैठक ही केवळ अण्णा हजारेंनी मेहरबान जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्यामुळे झालेली आहे किंवा जनतेला माहिती व्हावं म्हणून हा खुलासा मी करत आहे.
तर युवा नेते आशुतोष काळेंनीही आमदार कोल्हेंच्या या बैठकीवर टीका केली असून दुष्काळ सदृश परिस्थिती गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून असून देखील महाराष्ट्रात पहिल्या लोकप्रतिनिधी त्या असतील की ज्यांनी आढावा बैठक जानेवारीमध्ये घेण्याऐवजी मे मध्ये घेतली. तातडीने काल सकाळी मला फोन आला तहसीलदारांचा का प्रांत साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग उद्या सकाळी आहे. धरणे आंदोलनाची वेळ ती वेळ एकच होती. म्हटलं आंदोलनाला बसायच्या अगोदर त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यावं. मुळात त्या मीटिंगमध्ये कॉन्ट्रॅक्टर जो समृद्धी महामार्गाचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचा मॅनेजर यांनी फक्त एवढं प्रेझेंटेशन दिलं तर मला कोणी काय पत्र दिलं त्याच्यामुळे तिथून काहीच निष्पन्न झालं. त्या मीटिंगचा शेवट एवढाच का सगळे प्रयत्न करताय कलेक्टर साहेबांना मीटिंग लावायला लावा याच्यामुळं या मीटिंगमधून काही निष्पन्न झालेलं नाही. कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी सगळ्यांचं म्हणणं होतं का तुम्ही हे काम करा. कॉन्ट्रॅक्टर म्हणत होतं मी करू शकत नाही. मुळात जर प्रस्ताव असता खर्च किती कुठल्या गोष्टीला हे जर कळलं असतं त्याचं स्पेसिफिकेशन तळायचं काय राहील ते कळालं असतं तर या गोष्टीवर त्या ठिकाणी मीटिंग करण्यात अर्थ होता. या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी काहीच निष्पन्न झालं नाही. फक्त आणि फक्त कोणी काय पत्र दिलं याच्यावर फक्त त्याचं प्रेझेंटेशन झालं. कॉन्ट्रॅक्टरनी तेवढंच केलं. अधिकाऱ्यांनी फक्त एवढंच सांगितलं. कलेक्टरकडे मीटिंग त्याच्यावर काहीच झालं नाही. एकंदरीतच कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नासह तालुक्यातील दुष्काळाच्या प्रश्नावरनं विरोधकांनी आमदार कोल्हेंना टार्गेट केल्याचं दिसतंय. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एसएन मीडिया, कोपरगाव.